तर एक महत्त्वाची बातमी आहे, मनमाडमध्ये सुषमा अंधारे यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. एक महत्त्वाची बातमी आपण पाहत आहोत, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर सभा पार पडणार होती, मात्र मनमाडमध्ये सुषमा अंधारे यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहत आहोत, मनमाडमध्ये सुषमा अंधारे यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न झालाय. तर ही दृश्य देखील आता आपण पाहतो आहोत, मनमाडमध्ये कशाप्रकारे सुषमा अंधारे यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न झाला. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमाव एकवटलेला होता आणि त्यांनी सुषमा अंधारे यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ही गाडी रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आता समोर येत आहे. तर ही दृश्य आपण पाहतो आहोत, सुषमा अंधारे या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून सुषमा अंधारे यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न झालाय. मनमाडमधील हा प्रकार आहे, मनमाडमध्ये सभेसाठी जात असताना सुषमा अंधारे यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न झाला. आणि महाप्रबोधन यात्रेसाठी सुषमा अंधारे या मनमाडमध्ये होत्या आणि त्याचवेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून सुषमा अंधारे यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न झाला. ही दृश्य आपण पाहतो आहोत, या गाडीमध्ये सुषमा अंधारे आहेत आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोहर शेवाळे सध्या आपल्यासोबत आहेत. मनोहर, नेमकं काय घडलं, सुषमा अंधारे यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला? नक्कीच, मनमाडमध्ये आज सुषमा अंधारेंची मोठी सभा आयोजित करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवरती सकाळपासून आम्ही उभीरवाची भूमिका या ठिकाणी घेण्यात आली. त्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी त्यांची माफी मागावी, त्याचबरोबर आमच्या विरोधात जे बोलून पोलीस कडक करतो असं सुहास आमदार गांधींच्या कार्यकर्त्यांकडे सांगण्यात आल्यानंतर नक्कीच मनोहर, तर ही दृश्य आपण पाहतो आहोत. या ठिकाणी आता सुषमा अंधारे यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न झालेला आहे.